माझी 24 तास एक पाऊल पुढे। मराठी अभिनेते गिरीश ओक यांचा आवाज चोरल्याप्रकरणी राम गोपाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते। शिवसेनेच्या चित्रपट सेनेने या बाबतीत कडक आंदोलनाचा इशारा दिला होता। लेखी माफीनामा दिला नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिला होता। अखेर आज राम गोपाल वर्मांनी लेखी माफीनामा सादर करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक आपल्याबरोबर आहेत फोन लाईनवरून। ओक सर, खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकारात तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात, तुम्ही स्वतः स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली, म्हणून एकतर खरं तर तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं। कलाकार अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, मात्र हा अन्याय त्याविरोधात तुम्ही उभे ठाकलात। आज माफी मागितली राम गोपाल वर्मांनी, काय प्रतिक्रिया तुमची? नाही, या खरापर्यंत हे प्रकरण खरं तर न्यायचं नव्हतं मला, पण माझे त्याला आपण म्हणतो ना की माझी सहनशक्तीचा अंत पाहायला गेला आणि मग शेवटी मात्र मी चिडलो थोडासा की खूप आधी हे प्रकरण खूप साध्या लेवलवरच संपलं असतं। त्यांनी जर काही फोन मला करून सांगितलं असतं की बाबा तुमचा आवाज मी वापरतो आहे तर मी खरं तर आनंदाने त्यांना परवानगी दिली असती, पण त्यांनी फार दुर्लक्ष केलं, माझे फोन रिसीव्ह केले नाहीत, माझा मेसेज त्यांना दिला होता मी त्याच्यावर त्यांनी काही रिप्लाय केला नाही। त्यांनी एक जो काय त्यांचा सीईओ पाठवला होता त्याने खूप उलटसुलट उत्तरं दिली, खूप बेजबाबदारपणाची विधानं केली, मला खूप वेगळ्याच प्रकारच्या ऑफर्स देऊ केल्या ज्या फारच आर्थिक स्वरूपाच्या होत्या, ज्या मला कधीच नको होत्या। मला मुळात मी एकट्यासाठी कधीच उभा राहिलो नव्हतो, अशा प्रकारचं एक्सप्लॉयटेशन खूप लोकांबरोबर झालेलं आहे, माझ्या कानावर आलं होतं आणि म्हटलं काहीतरी कुणीतरी करायला पाहिजे। मी आता नावं घेत नाही पण बऱ्याच मोठ्या मोठ्या ज्येष्ठ हिंदीमध्ये आपल्याकडनं गेलेल्या कलावंतांना मी याबद्दल कॉन्टॅक्ट केलं, पण कुणीही तसंच ठाम प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आणि मग मात्र म्हटलं की नाही। आणि सुदैवाने माझ्या आदेश बांदेकर ज्या दिवशी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले त्याच दिवशी मी त्यांच्या कानावर हे घातलं आणि त्यांनी मात्र हे प्रकरण फारच मनावर घेऊन एकदम तळीला नेलं। गेल्या 2 दिवसातल्या ह्या सगळ्या घडामोडी आहेत। परवा आम्ही त्या सीईओशी चर्चा केली, त्यानंतर आम्ही रामगोपाल वर्मांच्या ऑफिसमध्ये गेलो, तेव्हा तिथून त्यांनी पळ काढला। सीईओनी आम्हाला एक पत्र दिलं आणि त्याचवेळी सगळे शिवसैनिक जे 5-6 तास माझ्या बरोबर होते खूप चिडले आणि शेवटी त्यांनी असं हे दिलं की नाही, त्यांनी स्वतः जाहीरनामा, माझी मागणी तीच होती की त्यांनी स्वतः याच्याबद्दल काहीतरी बोलावं की झालेली ही चूक आहे। मुळात कुठल्याही व्यक्तीचा, म्हणजे माझाच असं नाही, कोणाचाही आवाज त्याच्या कन्सेंट शिवाय वापरणं हा गुन्हा आहे आणि त्याच्याबद्दल त्याने निदान झालेली चुकीबद्दल दिलगिरी तरी व्यक्त करावी एवढीच माझी अपेक्षा होती, बाकी काहीच नव्हतं। पण त्याबद्दल ते फारच निर्धास्त होते की त्यांना असं वाटत होतं की आपण काही आर्थिक प्रकारच्या ऑफर दिल्या, नवीन पिक्चर मध्ये रोल ऑफर केला की हा माणूस गप्प बसेल असं काहीतरी वाटायला लागलं त्यांना आणि दॅट इज नॉट करेक्ट। म्हणजे काळ सुकावणं एवढीच माझी इच्छा होती। या निमित्ताने आम्ही पुन्हा आदेश बांदेकरांनी आणि मी त्या दिवशी आवाहन केलं होतं, आजही मी असंच आवाहन करतो की अशा प्रकारचं एक्सप्लॉयटेशन जर काही झालेलं असेल, कोणाशीही झालेलं असेल, तर त्यांनी निर्भीडपणे समोर यावं आणि चित्रपट सेनेच्या अध्यक्षांना आदेश बांदेकरांना सांगावं, तर याला वाचा फुटेल। 24 तास एक पाऊल पुढे।